So yesterday we discussed about resultant velocity splits into three components. One along x, that is u, or c1 component, it is x-axis component, it is said to be u1. That c1 resultant velocity, whose y component is said to be v1, and c1 whose z component it is said to be w1. हे आपण काल डिस्कस केलं होतं. टुडे वी आर गोइंग टू फाइंड द एक्सप्रेशन फॉर हाउ मच प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल्स ऑन द कंटेनर बॉडी ऑफ द कंटेनर मे बी दिस बॉडी और मे बी दिस बॉडी. ओके, सो यस्टरडे वी डिस्कस अबाउट द वेलोसिटी c1 स्पेसिफिक थ्री कंपोनेंट्स u1 v1 w1 फॉर सेकंड मॉलिक्यूल u2 v2 w2 फॉर थर्ड मॉलिक्यूल u3 v3 एंड w3. ओके, इथं पण आपण काल बघितलं होतं. ठीक आहे, so c1 splits into three component velocities u1 v1 w1. okay, c2 resultant velocity splits into two component three components u2 v2 w2 and c3 u3 v3 and w3. these are the three components resultant velocity mean. काल आपण डिस्कस केलं की रे मीन फ्री पाथ. ओके, मीन फ्री पाथ डिस्कस त्याच्यामध्ये केला होता. त्याची व्हॅलॉसिटी काय होते सी वन, त्याचा एका ॲक्सिसला व्हॅलॉसिटी असते पॉझिटिव्ह, दुसऱ्या ॲक्सिसला व्हॅलॉसिटी असते निगेटिव्ह, त्यामुळे त्याचा स्क्वेअर घेतला. म्हणजे त्याला म्हणतो आपण मीन स्क्वेअर व्हॅलॉसिटी. म्हणजे सी वन स्क्वेअर होणार, नंतर सी टू स्क्वेअर होणार, सी थ्री स्क्वेअर होणार, म्हणजे काय त्याचा रिझल्ट प्रोडक्ट हा प्लस मिळाला. त्याचा नंतर काय करू शकतो आपण स्क्वेअर रूट इझिली घेऊ शकतो. ठीक आहे, सो कीप इन माइंड दिस इज द कन्सेप्ट. ओके, नाउ व्हेन द मॉलिक्यूल व्हिच इज एट दिस पोझिशन अंडर मोशन, व्हेन दिस मॉलिक्यूल इज कोलाइड्स ऑन दिस वॉल ऑफ द कंटेनर, व्हाट हॅपन्स? सी, मॉलिक्यूल इज हियर, वन फेस आ, अँड दिस इज द सेकंड फेस. हाऊ मच डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द मॉलिक्यूल व्हेन इट इज कोलाइड ऑन द वॉल ऑफ द कंटेनर? एल. आफ्टर कोलिजन अगेन इट कम्स टू दिस ओरिजिनल पोझिशन, मीन्स टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इज सेड टू बी एल प्लस एल. It is 2L. So 2L distance is traveled by the molecules when it moving towards the wall of the container, again reflect from the wall, moving in the negative velocity and reaches to the mean position. म्हणजे जिथून तो स्टार्ट झाला तिथून परत आला, म्हणजे त्याने ऍक्च्युअली डिस्टन्स किती कव्हर केलं? 2L. दिस इज डिस्टन्स L प्लस L, दॅट गिव्स द टोटल डिस्टन्स इज सेट टू बी 2L. दॅट गिव्स टोटल डिस्टन्स इज सेट टू बी 2L. नाउ डिस्टन्स u1, वन ॲक्सिस वेलॉसिटी ऑफ c1, सेकंड ॲक्सिस वेलॉसिटी ऑफ c1, थर्ड ॲक्सिस वेलॉसिटी ऑफ c1, सेकंड मॉलिक्यूल घेतला u2 v2 w2, थर्ड मॉलिक्यूल घेतला u3 v3 w3. ठीक आहे, सो ड्युरिंग इट्स जर्नी इट हॅव नंबर ऑफ कोलिजन्स अँड व्हेन इट इज फायनली फॉल ऑन द वॉल ऑफ द कंटेनर इट रिफ्लेक्ट बॅक. नाउ मॉलिक्यूल इज अंडर मोशन, मॉलिक्यूल इज अंडर मोशन विथ इट्स वेलॉसिटी x axis velocity u1, mass of molecule that is m. So the product of mass into velocity, what you will get? Momentum. म्हणजे मॉलिक्यूल m into u1 इतक्या velocity पुढे चालला आहे. When it is collided with the wall, it reflect back, scatter back in the same direction, opposite direction. u1 इतक्या velocity ने आला, after collision minus u1 इतक्या velocity झाली. v1 इतक्या velocity होता, after reflection minus u1 velocity झाली. w1 इतक्या velocity होता, आफ्टर रिफ्लेक्शन मायनस डब्ल्यू वन इतक्या व्हॅलॉसिटी होतो आहे असा पाहिजे. सो धीस मॉलिक्यूल विच परफॉर्म टू मोशन्स, वन इट इज अ फॉरवर्ड डायरेक्शन मोशन, सेकंड इज अ रिव्हर्स डायरेक्शन मोशन, बट व्हेन द पॉइंट ऍट विच इट विल रिचेस द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इट इज सेड टू बी 2L. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल इट इज सेड टू बी 2L. मग जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 2L त्याला काहीतरी टाइम ट्रॅव्हल आहे की जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं एल अँड एल that distance to L which is covered for which it will require some time t. हे लक्षात ठेवा, आपण नंतर डिस्कस करणारच आहे. ओके, सो इट इज मूव्हिंग विथ द मोमेंटम m u1, आफ्टर कोलिजन विथ द वॉल इट रिफ्लेक्ट बॅक विथ द मोमेंटम मायनस m u1. बघा की m u1 इतक्या वेळा मोमेंटम यायला आहे, आफ्टर कोलिजन फ्रॉम द बाउंड्री ऑफ द गॅस कंटेनर इट इज मूव्हिंग विथ द मोमेंटम minus m u1. So how much total change in momentum? Okay, the change in
the change in momentum after collision after collision with the gas container. After collision with gas container, kitne hona hai change in momentum? I can write change in momentum is delta p. Initial momentum minus final momentum. म्हणजे तुम्हाला काय म्हणतात इनिशियल मोमेंटम फायनल फायनल मोमेंटम क्रिएटर चेंज इन मोमेंटम. व्हॉट इज द इनिशियल मोमेंटम? एम यू वन मायनस फायनल मोमेंटम मायनस एम यू वन मायनस मायनस प्लस सो इट इज एम यू वन. ओके, देयरफॉर चेंज इन मोमेंटम इट इज सेड टू बी टू एम यू वन. बुक मध्ये मायनस दिलंय नाही, चेंज इतका होतोय टू एम यू वन. दिस इज इक्वेशन टू. काल आपण इक्वेशन वन बघितलं होता, वेलोसिटी सी वन सी टू सी थ्री, सी वनचे तीन कंपोनंट्स, सी टूचे तीन कंपोनंट्स, सी थ्रीचे तीन कंपोनंट, सगळ्याचे ऍक्च्युअल तुम्ही घेतला सी वन प्लस सी टू प्लस सी थ्री अप टू सी एन. सो दॅट वॉज इक्वेशन वन. तर दिस इज इक्वेशन टू, चेंज इन मोमेंटम आफ्टर कोलिजन. कोणाचा? चेंज इन मोमेंटम ऑफ गॅस मॉलिक्युल्स आफ्टर कोलिजन विथ द गॅस कंटेनर. दिस डेटा इज टू एम यू वन. हाऊ मच टाइम रिक्वायर्ड? How much time required? Bada distance travel is said to be 2L, coming from its old position to the next position. Okay, again coming from the next position to the main position. So between these two successive collision, ithe collision zala ani ithe collision zala, ithe start zala ek collision ithe zala, ek collision ithe zala aur dusra collision ithe zala. Mhanje total two successive collision madhe tyane distance bhi travel kela 2L. Okay, so I can write here within two successive collision, इतना एक collision झालं मला घेऊ सर एल इतक्या लेंथला, परत इथे इतका या ठिकाणी पण काय झालं collision. सो collision वन collision टू, टू सक्सेसिव्ह कोलिजनमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? एल प्लस एल. ओके, विदिन टू सक्सेसिव्ह कोलिजन द distance covered by gas molecule, the distance covered by gas molecule is, distance covered by the gas molecule is, it is distance covered by the gas molecule 2L. Okay, so I can write simply the distance covered by the gas molecule is 2L. Okay, now therefore velocity of gas molecule kutli velocity gas molecule che x y z, x moving in a positive x moving in a negative x, mhanje kutla dala sudha chalna molecule u1 or minus u1. So velocity of gas molecule along x axis asa mhanje gas molecule along x axis velocity u1 is equal to distance upon m. kiti distance travel kela? 2l. ta time kiti lagla? t. therefore time t is equal to 2l upon u1. this is equation 3. is it clear? equation 3 na the equation 2 madhe change in momentum upon time kay mhanto aapala? the rate of change of momentum. आपल्याला माहिती आहे न्यूटन सेकंड ऑफ मोशन, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स अप्लाइड ऑन इट. मग या केसमध्ये बघा कसं म्हणतो, फ्रॉम इक्वेशन टू अँड थ्री, फ्रॉम इक्वेशन टू अँड थ्री द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम दॅट गिव्स फोर्स इन अ x axis. आता बघा x axis f1 x बरोबर f1 x म्हणजे का हा u1 वाला सुद्धा म्हणजे x axis ची वाला सुद्धा आहे, याला मी म्हणतो fx1 म्हणतो किंवा fx1 काय प्रॉब्लेम नाही fx1 म्हणतो.
एका मॉलिक्यूल जी झाल्या रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय डीपी बाय टी इथे चेंज ऑफ मोमेंटम 2mu1 अपॉन टाइम इज देयर 2l अपॉन u1 गोस टू ब्रिटन सो यू विल गेट m u1 स्क्वायर अपॉन l दैट इज द फोर्स एक्टिंग ऑन वन मॉलिक्यूल इन अ फोर्स एक्टिंग ऑन वन मॉलिक्यूल हूज वेलोसिटी इज u1 एका मॉलिक्यूल वरती x एक्सिस वरती ऍक्ट होणारा फोर्स किती आहे fx1 इज mu1 अपॉन l तसाच सेकंड मॉलिक्यूल fx2 सेकंड मॉलिक्यूल mu2 स्क्वायर अपॉन l एंड fx3 इज इक्वल टू mu3 स्क्वायर अपॉन l दिस इज ए इक्वेशन 1 2 3 याला मी कंबाइन मध्ये म्हणतो इक्वेशन 4 इक्वेशन 4 म्हणजे काय fx1 किती आहे एका मॉलिक्यूलचा एका मॉलिक्यूल वरती x एक्सिस वरती ऍक्ट होणारा फोर्स किती आहे mu1 स्क्वायर अपॉन l दुसऱ्या मॉलिक्यूल वरती x एक्सिस वरती ऍक्ट होणारा फोर्स किती आहे mu2 स्क्वायर अपॉन l तिसऱ्या मॉलिक्यूल वरती किती फोर्स ऍक्ट होतोय mu3 स्क्वायर अपॉन l ओके सिमिलरली हे झालं यू साठी बी साठी काय असणार आहे बी म्हणजे कुठला y एक्सिस दिसतो का y एक्सिस सिमिलरली fy1 इज इक्वल टू mv1 स्क्वायर अपॉन l fy2 इज इक्वल टू mv2 स्क्वायर अपॉन l fy3 इज इक्वल टू mv3 स्क्वायर अपॉन l दिस इज इक्वेशन 5 ओके हे इक्वेशन खूप मोठे झाले एंड झेड डायरेक्शनला fz1 इज इक्वल टू mw1 स्क्वायर अपॉन l fz2 इज इक्वल टू mw स्क्वायर अपॉन l fz3 इज इक्वल टू mw स्क्वायर अपॉन l दिस इज इक्वेशन नंबर 6 बघा इक्वेशन नंबर 6 ओके ठीक आहे म्हणजे एक्स ॲक्सिसचा फोर्स माहिती आहे मॉलिक्यूलवरती ऍक्ट होणारा वाय ॲक्सिसचा फोर्स मॉलिक्यूलवरती ऍक्ट होणारा आणि झेडचा माहिती आहे ओके देन हाऊ टू गेट टोटल फोर्स हियर द टोटल फोर्स किती आहे इज इट ॲक्टिंग ऑन एक्स ॲक्सिस नो ॲक्टिंग ऑन वाय ॲक्सिस नो ॲक्टिंग ऑन झेड ॲक्सिस नो इट इज ॲक्टिंग ऑन थ्री ॲक्सिस एक्स वाय झेड ॲट द सेम टाइम सो राइट हियर टोटल फोर्स एक्टिंग ऑन मॉलिक्यूल इज टोटल फोर्स बघा एक्स एक्सिस चा फोर्स डायरेक्ट लुक एफएक्स एफएक्स काय असणार आहे fx1 प्लस fx2 प्लस fx3 fy काय असणार आहे fy1 प्लस fy2 प्लस fy3 fz काय असणार आहे fz1 प्लस fz2 प्लस fz3 म्हणजे प्रत्येकाचे तीन तीन कंपोनंट आहेत म्हणून मी असं म्हणतो fx प्लस fy प्लस fz डिवायडेड बाय 3 fx चे 3 fy चे 3 fz चे 3 ओके तसं लिहितो बघा इट इज 1/3 fx म्हणजे काय हे बघा ना आता या केसमध्ये बघा सगळ्या केसमध्ये m/l m/l कॉमन आहे म्हणून काय करतो त्याच्यामध्ये डायरेक्ट बाहेर घेतो कॉमन इट इज m/3l काय करायला बघा u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर प्लस u3 स्क्वेअर प्लस v1 आता बघा प्लस म्हणजे काय n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत म्हणून याला म्हणतो un इथं आपण n नंबर घेतलेले फक्त तीन डायरेक्शन घेतलेत n मॉलिक्यूलसाठी असणार un स्क्वेअर प्लस v1 स्क्वेअर प्लस v2 स्क्वेअर प्लस v3 स्क्वेअर अप टू vn स्क्वेअर प्लस w1 स्क्वेअर प्लस w2 स्क्वेअर प्लस w3 स्क्वेअर अप टू wn स्क्वेअर इज इट क्लियर दिस गिव्स अ टोटल फोर्स f
But what is this? U1 square plus U2 square. अब अगर एक वेलोसिटी c1 मगर इसको मैं बिटल c1 सा x कंपोनेंट u1, c1 सा y कंपोनेंट v1, c1 सा z कंपोनेंट w1. मग ही वैल्यू क्या मी c1 square m by 3 l h वैल्यू गेतो c1 square या h वैल्यू गेतो c2 square h वैल्यू गेतो c3 square अब तू h वैल्यू क्या करे c n square ओके मल्टीप्लाई डिवाइड बाय n क्या करना है m n डिवाइड बाय 3 l c1 square plus c2 square plus c3 square अब तू cn square divided by n ना number of molecules में divide किया and multiply किया बराबर what is this m into n काला कंधे लिए total mass upon 3 l that gives the force ये क्या है root mean square velocity c bar square बराबर है क्या this is equation number 7 so फोर्स कितनी आई तुम्हारा मॉलिक्यूल्स पर एम एन अपॉन थ्री एल इन टू सी स्क्वायर बट दिस एम एन तुम्हारा बढ़ गया व्हाट इज एन नंबर ऑफ मॉलिक्यूल्स व्हाट इज एम मास ऑफ ईच मॉलिक्यूल सो ईच मॉलिक्यूल से मास इन टू नंबर ऑफ मॉलिक्यूल्स तुम्हारा क्या बता रहा है टोटल मास ऑफ द मॉलिक्यूल्स सो इन राइट हियर टोटल मास इतना आपल्याला हे थोड़े स्टेप्स इरेज करायला लागणार आहेत कारण काय पर्याय नाही या स्टेप्स तुम्हाला माहिती पाहिजे स्टेप्स थोड़े जास्त आहेत पण कसं आहे स्ट्रेट फॉरवर्ड कैलक्युलेशन या केस मध्ये आहे इक्वेशन 7 क्वेश्चन 7 कैन बी डिवाइड दैट इज आता इथं लाइट होते खूप फोर स्टेप्स आहेत दिस इक्वेशन नंबर 7 आई कैन राइट एज m n इज इक्वल टू व्हाट टोटल मास ऑफ द गैस टोटल मास कसं लिहितो आपण कैपिटल m दैट इज f इज इक्वल टू टोटल मास m n इनटू m m इनटू n जे काय येईल टोटल मास 3l इनटू c बार स्क्वायर इज इट क्लियर नाउ दिस इज द फोर्स इक्वेशन 8 नाउ वी आर गोइंग टू फाइंड द प्रेशर therefore pressure exerted by gas is कितनी प्रेशर एक्सर्ट होता रहा है प्रेशर का डिफाइन करते अपन फोर्स पर यूनिट एरिया कितनी फोर्स है m upon 3l into c bar square डिवाइड बाय एरिया क्यूब सा एरिया क्या असतो l स्क्वायर असतो ओके सो इट कैन बी रिटन एज mc square upon 3l cube l cube म्हणजे काय असतो cube चा वॉल्यूम is equal to therefore p is equal to mc bar square upon 3v mass upon volume काय असतो रे mass upon volume mass upon volume काय असतो density of gas molecule so it is 1/2 rho into c bar square okay so this is the final expression for pressure exerted by gas molecules on the wall of the container so this is the final equation for pressure acting on the gas molecules so try to understand the basic steps u1 v1 w1 c1 u2 v2 w2 c2 result velocity c1 split c2 three components u v w second c2 split c2 two components u2 v2 w2 थर्ड वेलोसिटी स्पीड टू थ्री कंपोनेंट्स अगेन यू थ्री वी थ्री एंड डब्ल्यू थ्री सगळे कॉमन टर्म्स एकत्र केल्या शेवटी काय कॅल्क्युलेट केलं प्रेशर कॅल्क्युलेट केलं दिस इज द एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्युल्स ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर ओके सो वी कॅन स्टॉप हियर थँक्यू